नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र कृष्णा शिंदे तुमचं स्वागत करत आहोत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवरती, तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलवरती. तर आपला आज घटक क्रमांक 7, जो की आपण उद्यान विद्या सिरीज सुरू केली होती, तिच्या म्हटलं घटक क्रमांक 7 आहे मित्रांनो, जे की आपण घटक क्रमांक 7 चे नाव झाडांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये. तर झाडांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्याचा जो घटक आहे मित्रांनो, त्या घटकाचे आपण काय करणार आहोत, आज आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व जे व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला काय होतील मित्रांनो, भेटून जातील. आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा लाभ होईल. ओके, आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील की आणखी कशाविषयी व्हिडिओ बनवायचे, ते सुद्धा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे चला मित्रांनो, घटक क्रमांक 7 आपण एमसीक्यू घ्यायला सुरुवात करूया. तर पहिला एमसीक्यू बघू शकता, वनस्पतींना कार्बन हे मूलद्रव्य कशातून मिळते? कार्बन डायऑक्साइड मधून. वनस्पतींना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा उगम टिंबटिंब स्थितीतून होतो व वनस्पतीचे मुळ्या ही मूलद्रव्य टिंबटिंब स्थितीत घेतात. घन व द्रव्य. ओके, शेंगवर्गीय पिके हवेतील नत्र, हवेतील मुक्त नत्राचा शेंगित शेंगवर्गीय पिके हवेतील मुक्त नत्राचा उपयोग कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? रायझोबियम. एकदम इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे मित्रांनो. जास्त नत्रामुळे पिकावर कोणता परिणाम होतो? जास्त नत्रामुळे पिके हे रोगांना जास्त लवकर बळी पडतात. कोणत्या अन्नद्रव्यामुळे पिकाची उप्रत सुधारते व नवीन पेशी तयार होण्यास उत्तेजन मिळते? काय आहे मित्रांनो? स्फुरद. पुढचं क्वेश्चन, ऊस बटाटे शुगरबीट इत्यादी सारख्या पिकांत स्टार्चच्या निर्मितीमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांचे कार्य आवश्यक असते? स्फुरद. वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी होण्यासाठी कोणता अन्न घटक आवश्यक आहे? लोह. पुढचा क्वेश्चन क्रमांक 8 नंबर, खालीलपैकी कोणत्या पिंडीत नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात आढळतो? शेंगदाणा पिंडीमध्ये. खालीलपैकी कोणता अन्नद्रव्याचा सूक्ष्म अन्नद्रव्यात समावेश होतो? खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचा सूक्ष्म अन्नद्रव्यात समावेश होतो? तर इथं बघू शकतो मित्रांनो, लोह. खालीलपैकी कोणत्या झाडात नायट्रोजनचे सर्वाधिक प्रमाण आढळते? ग्लिरीसिडिया या झाडामध्ये नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक नायट्रोजनचे सर्वाधिक प्रमाण आढळते. तर अन्नद्रव्यांचे सर्वात कार्यक्षम शोषण वनस्पतीचा कोणता अवयव करतो? कोवळ्या मुळ्या. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य वनस्पतीसाठी अत्यावश्यक मूलद्रव्यामध्ये मोडत नाही? सोडियम. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं आहे, घटक क्रमांक 7 जो होता आपला, तो हे आपण इथे कम्प्लीट केलेला आहे. लवकरच पुढच्या घटकाचे आपण एमसीक्यू अपलोड करू. तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या. धन्यवाद.